महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचा 70वा वर्धापन दिन राज्यभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मात्र कोपरगावचे एसटी आगाराची दुरवस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही अशी असून देखील ना प्रवाशांना सुविधा ना चालकांना सुविधा तरी आगाराचे अधिकारी सुस्त आहेत. निष्क्रिय अधिकाऱ्यांना केव्हा जाग येणार हा प्रश्न प्रवाशांसह चालकांमधून व्यक्त होतोय. एकेकाळी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नफा मिळवून देणारं बस आगार म्हणून कोपरगाव एसटी आगाराची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली होती. या स्थानकातून दररोज सुमारे 15 ते 20 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवाशांच्या आरोग्याविषयी कोणतेही देणं घेणं नसल्याचं चित्र सध्या आगारासह स्थानकात दिसून येत आहे. शौचालयाची दयनीय अवस्था अतिशय घाणवास आणि तसेच महिला पुरुषांचे शौचालय अगदी खेटून असल्यानं महिलांना शरम्यानं मान खाली घालून जावं लागतं. सांगावं कोणाला आणि ऐकेल कोण अशी परिस्थिती कोपरगाव एसटी बस आगाराची झाली आहे. आगारामध्ये मोठमोठे खड्डे त्यामुळे चालकांसह प्रवाशांनाही मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. कुत्रे गाढव डुकरं यांसारखी मोकाट जनावरांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागतोय. शौचालयासमोर लाईटचा जो खांब आहे तो धोकादायक असून त्याचे फाउंडेशनची दुफळी झाली आहे. तो खांब पडून प्रवाशांचे जीव गेल्यावर अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न पडतो. बस आगाराची इमारतही अतिशय धोकादायक झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहे तर काही ठिकाणचं काँक्रीट उखडल्यानं स्टील उघडं पडलंय आणि केव्हाही मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागेल याचा नेम नाही. प्रवाशांच्या सुविधा सोडा, मात्र जे चालक आणि वाहक दिवस रात्र आपलं कर्तव्य बजावतात त्यांच्या विश्रांती कक्षाची अवस्था पाहिल्यास सामान्य नागरिक एक क्षणही थांबणार नाही अशी आहे. विश्रांती कक्षात ना बेड आहे ना बिछाना, ट्यूबलाईटची दयनीय अवस्था, शौचालयात पाण्याचा तुटवडा, शौचालयाचे तुटलेले दरवाजे आणि तिथून येणारा दुर्गंधी वास, जवळच असलेल्या कागदांमुळे डासांचा सुळसुळाट, त्यामुळे चालकांना विश्रांती तर मिळतच नाही आणि रात्री झोपही येत नाही. त्यामुळे विश्रांती कक्षामध्ये असलेल्या चालकानं असलेल्या अडचणी आणि असुविधांचा पाढा ऐकवल्यानं उपस्थितांची मनं हेलावली. मी नंदुरबार आगाराचा चालक आहे. या ठिकाणी आम्ही रात्रपाळी ड्युटी करून आम्ही या ठिकाणी येतो. आम्ही नेहमी या ठिकाणी कृत्रिम ड्युटीसाठी आम्ही या ठिकाणी येतो. या ठिकाणी परिस्थिती बघितली असता मी स्वतः आम्ही हाताने साफसफाई करतो. सर्व बाटल्या बिटल्या सर्व पेट्या लाईटचा अभाव आहे, पंखे चालत नाही. या ठिकाणी बघितलं तर पूर्ण जाड आहे या रूमला. साफसफाई व्यवस्थित होत नाही. मच्छर संडास बाथरूमची तुम्ही व्यवस्थित बघितली तर पाणी राहत नाही. तर कसं करावं आम्ही आता या ठिकाणी? खूप डास आहे या ठिकाणी. रात्री टायमात पाणी लावून आम्हाला देतो आम्हाला आता या ठिकाणी. वास तर खूप वास येतो या ठिकाणी. आमचं जर झोप आम्हाला जर रेस्ट जर 9 घंट्याचा रेस्ट व्यवस्थित भेटला नाही आम्हाला तर 100% आमचा अपघात होणार आहे. 8% नाकारता येत नाही. तुमची काय मागणी असतं? आमची मागणी एकच आहे की आम्हाला सुखसुविधा व्यवस्थित मिळायला पाहिजे या ठिकाणी. तो स्वच्छता या ठिकाणी राहायला पाहिजे. रात्रवस्तीची गाडी या ठिकाणी घेऊन येतो. आमची या ठिकाणी क्रूचन ड्युटी असते व आम्ही या ठिकाणी रात्रपर्यंत या ठिकाणी आम्ही झोपून राहतो. व इकडं कोपरगाव चालवर येऊन पुढे गाडी जात घेऊन जातो. व आम्हाला इथून परत पुन्हा जावं लागतं. परत आमचा येणारा जो चालक असतो परत दुपारचा येणारा चालक रात्रीची गाडी घेऊन जावं लागते. पण दुपारच्या जो रात्रीचा जो पिरियड असतो हा त्याच्यामध्ये त्याचा आराम बी होत नाही आणि त्याला सुखसुविधा व्यवस्थित भेटत नाही. त्याच्यामुळे चालकांचं खूप आले या ठिकाणी. फक्त चालकच या ठिकाणी क्रूचन ड्युटीसाठी या ठिकाणी तो वाहक नसतो म्हणून चालकांना खूप त्रास आहे या ठिकाणी. बाकी काही नाही. याचबरोबर एक महिला कर्मचाऱ्यानं आम्ही जीव मुठीत घेऊन कामकाज करतो असं सांगत आता पावसाळा आहे हे कधीही पडेल याचा भरोसा नाही तरी लवकरात लवकर आगाराची इमारतीचं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे भीती वाटते इथं आत्ताच पडलंय तर पावसाळ्यात अजून मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो. लिकेज पण आहे सगळं, पाणी गळतंय, रेकॉर्ड खराब होतं, कॉम्प्युटर खराब होतं. ती दुरुस्ती झालीच पाहिजे म्हणा आमची आग्रहाची विनंती. एकीकडे बस आगाराचे अधिकारी वर्धापन दिन साजरा करून आपली पाठ थोपटून घेण्यात व्यस्त तर दुसरीकडे कर्मचारी आणि प्रवाशी सुविधांच्या प्रतीक्षेत अशी स्थिती दिसून येते आहे. या आगाराच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी होऊन लवकरच प्रवाशांसह चालकांना सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव.